भारतीय जनता पार्टी महाजनादेश यात्रा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट जयंतीनिमित्तानं अमरावती येतो सुरुवात होत आहे. प्रगत सबंध महाराष्ट्र अण्णाभाऊ प्रेमी समस्त नातक समाजाचे असलेले अस्मिता अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं महाजनादेश यात्रा ही सुरुवात होत असल्यामुळं मनस्वी मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन. खरं तर अण्णाभाऊंची 100वी जयंती शताब्दी महोत्सव पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या विचारातून अण्णाभाऊंना व समाज बांधवांना एक मोठा आधार या कार्यक्रमातून दिसून येणार आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं 100 कोटी रुपये हा निधी उपलब्ध केलेला आहे. त्याबद्दलही या ठिकाणी समस्त महाराष्ट्र अत्यंत मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. खर तर घाटकोपर चिराग नगर येथे अण्णाभाऊंचं वास्तव्य असलेलं ठिकाण अनेक दिवसापासून आमची मागणी होती. ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचं वास्तव्य होत त्या ठिकाणी एक भव्य असं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं, परंतु गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वारंवार मागणी केली परंतु न्याय मिळाला नव्हता. परंतु आता बहुगुणी विकासरत्न मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं चिराग नगर येथे अण्णाभाऊंचं स्मारक लवकरच उभं टाकलं जाणार आहे. त्याही बद्दल फार मोठा आनंद या ठिकाणी होतोय. याच परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ म्हणजे एक चालतं बोलतं विद्यार्थी, जगाच्या पाठीवर अण्णाभाऊंचं जर साहित्य जर पाहिलं तर अत्यंत महत्वाकांक्षी भूमिकेनं गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत कामगारापासून त्याने संयुक्त चळवळीमधल्या बाबतीमध्ये अण्णाभाऊंनी आलो मी असं कार्य केलेलं आहे आणि त्या लेखणीच्या स्वरूपामध्ये अण्णाभाऊंनी असं साहित्य दिलेलं आहे की ती या देशात नव्हे तर सबंध विश्वामध्ये 18 भाषेमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य प्रस्तावित. त्यामुळं सायनी रोड प्रभादेवी, सयानी रोड प्रभादेवी, सयानी रोड प्रभादेवी येथे लेनिन गार्ड चौक असं त्या ठिकाणी नाव. खरं तर रशियामध्ये लेनिन गार्ड, आज रशियामध्ये लेनिन गार्डचं कुठलंही अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. रशियामध्ये लेनिन गार्डचे पुतळे जाळले गेले, लेनिन गार्डचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची विचारधारा तयार झाली आणि आज भारत देश आझाद होऊन 70 वर्ष पूर्ण झाली आणि या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये तो चौक आजही अस्तित्वात आहे. खर तर सबंध अण्णाभाऊ प्रेमीच्या मातंग समाजाची ही अस्मिता असलेलं गिरणगाव या ठिकाणी अण्णाभाऊंचं वास्तव्य असलेलं त्या ठिकाणचा गिरणगाव
कामगार चळवळीमध्ये त्यांचा सहभाग आहे, तर त्या चौकाला नामांतर करून अण्णा भाऊ साठे चौक हे करावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे, त्याबद्दल मनस्वी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे खऱ्या अर्थानं या अनेक उपक्रमांनी एक मातंग समाजाचा सन्मान अस्मिता जतन करण्याचं काम गेली अनेक काळामध्ये कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं देऊन केली, परंतु ती होत नव्हती आणि ती सर्वतोपरी या सर्व मागण्या समाजाच्या प्रति या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत आणि त्या लवकरच अस्तित्वात येणार आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी एक महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी आणि त्या समाजातला एक प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्याचे सरकारचे आणि आदरणीय विशेष करून मुख्यमंत्री महोदयांचे चंद्रकांत दादांचे सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. जय रघुनाथ.